हा दिवा संत्र्यापासून बनलेला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. संत्र्याच्या सालीपासून पण ती कशी बनवायची ते आता आपण बघू. त्यासाठी तुम्हाला एक संत्र, वॅक्स जेली, काडेपेटी आणि वात लागेल, आणि डेकोरेशनसाठी छोटे मणी. सर्वात आधी एका कटरने संत्र्याचा वरचा भाग अशा प्रकारे कापून घ्या, आणि मग चमच्याने आतमधला फळाचा गाभा काढून घ्या. आपल्याला फक्त वाटीसारखं हे बाह्य आवरण हवं आहे, त्याच्यामुळे फळाचा गाभा तुम्ही खाऊन फस्त करू शकता. ताजी फळं खाणं शरीरासाठी देखील चांगलं आहे. बघा, आपल्याला हे असं बाह्य आवरण हवं. नंतर एका जाड स्ट्रॉच्या मदतीने वरच्या बाजूला सलग छिद्र पाडून घ्या. या छिद्रांमुळे आपल्या दिव्याला एक वेगळाच सुंदर लुक येईल. बघा, ह्या अशा पद्धतीने आपण स्ट्रॉने ही छिद्र पाडून घेतली. आता हा एक पारदर्शक पदार्थ आपण दिव्याचं इंधन म्हणून वापरणार आहोत. याला वॅक्स जेली असं म्हणतात. ही वॅक्स जेली आपल्या संत्र्यामध्ये भरून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये ही कापसाची वात उभी करा आणि त्यावरही पुन्हा वॅक्स जेली भरून घ्या. ही वात देखील या जेलीमध्ये थोडीशी भिजवून घेतली तर ती व्यवस्थित जळते. आता मण्यांनी आपला हा दिवा सजवून घ्या. आता जेव्हा आपण ही ज्योत पेटवू तेव्हा ही वॅक्स जेली वितळायला लागेल. बघा, आता ही ज्योत पेटवल्यानंतर आतमधली जेली वितळताना दिसते आणि हेच आपल्या दिव्याचं इंधन आहे. अंधारात ठेवल्यावर तुम्ही बघू शकताय हा प्रकाश किती सुंदर दिसतो. संत्र्याप्रमाणेच आपण आणखीन कोणकोणती फळे वापरू शकतो बरं? मोसंबी, लिंबू यांसारखी फळं सुद्धा आपण इथे वापरू शकतो, कारण त्यांच्या जाळीदार सालीमुळे रात्री हे दिवे आणखीनच उजळून दिसतात. आहेत की नाही छान? संत्र्यापासून बनवलेले हे आपले दिवे.